राहुल आवाडे आणि प्रकाश आवाडेजींना मीच सांगितलं होतं की मी घरी चहा घ्यायला येणार आहे. आम्ही जरा सुरेश हळवणकर आणि आमच्या पक्षाची एक बैठक या ठिकाणी आयोजित केली होती आणि आता माननीय सुरेश हळवणकरजी आणि आम्ही शेवटी नवीन पक्ष प्रवेश झाल्यावर काही दिवस आमच्या कार्यकर्त्यांना सर्वांना सामावून घ्यायला इतके दिवस विरोधात काम केल्यानंतर वेळ लागतो, पण आज मला अभिमान आहे की सुरेश हळवणकरजींनी आणि आमच्या संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या जनसंघापासून काम करणाऱ्या टीमने आणीबाणीच्या काळापासून काम करणाऱ्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी अनेक वर्ष ज्यांनी भारतीय जनता पार्टीच्या काही पद नाही मिळाले तरी पक्षाचं काम करतात अशा कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला की कमळ चिन्ह महायुतीमध्ये प्रकाश आवाडे जे असतील, राहुल आवाडे जे असतील, ज्याला कोणी आम्ही देऊ त्या मागे पूर्ण पार्टी आम्ही उभी करू. आणि हे करत असताना सुरेश हळवणकरजी सुद्धा त्यांनाही योग्य पद्धतीने न्याय दिला पाहिजे आणि त्याची भूमिकाही पक्षाने ठरवली आहे. निश्चितपणे जो कमळाचा उमेदवार असेल, जो महायुतीचा उमेदवार असेल, 100% प्रचंड मताने या ठिकाणी विजय होतील. आज भारतीय जनता पार्टी इचलकरंजीची पूर्णपणे एकसंघपणे मग ज्याला उमेदवारी मिळेल त्याच्या मागे उभी राहणार. आज जर तुम्ही सुरेश हळवणकरजींनी सांगितलेलं बोललेलं जर त्या ठिकाणी एखाद्या वेळी पूर्ण ऐकलं असतं किंवा तुम्ही कळेल तुम्हाला की सुरेश हळवणकर काय बोलले. सुरेश हळवणकर हेच सांगितलं, पक्ष प्रथम आहे, पक्ष माझ्या आईसारखा आहे आणि या पक्षाचा जो उमेदवार असेल. आणि बघा, सुरेश हळवणकरनी स्वतः प्रकाश आवाडेजी राहुल आवाडेजीला घेऊन मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये पक्षामध्ये मोठा भाऊ म्हणून त्यांनी माननीय अमितभाईंच्या उपस्थितीमध्ये माझ्या समक्ष पक्षप्रवेश केला आहे. आणि त्यामुळे जर सुरेश हळवणकर नाराज असते किंवा सुरेश हळवणकरच्या मनात काही वेगळं असतं, त्यांना हे माहिती होतं सुरेश हळवणकरजीला की प्रकाश आवाडे किंवा राहुल आवाडे पक्षात येणे म्हणजे त्यांना उमेदवार लढणे आहे, त्यांना भाजपची उमेदवारी मिळणार आहे. त्यामुळं अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांना मी सलाम करतो. सुरेश हळवणकरसारख्या निष्ठावान कार्यकर्त्यांना, नेत्यांना मी खरं तर म्हणून मी या ठिकाणी इचलकरंजीला आलो की सुरेश हळवणकरजी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जे या ठिकाणी मोठं मन केलं आणि पक्षामध्ये येणाऱ्या नवीन व्यक्तीचं स्वागत केलं. शेवटी पक्ष असाच वाढतो, नवीन व्यक्तींचा सन्मान करावा लागतो, जुन्याचा आदर करावा लागतो आणि पुढं जावं लागतं. तर मला वाटतं सुरेश हळवणकरनी ज्या पद्धतीने भूमिका घेतली आहे, आजही त्यांनी कार्यकर्त्यांना उपस्थितीमध्ये जी बाजू मांडली आहे की पक्ष हा प्रथम आहे आणि त्यामुळं देशासोबत देश प्रथम, पक्ष आणि आई या भूमिकेमध्ये हळवणकरनी काम सुरू केलं आहे. आणि हळवणकरचं नेहमीची भूमिका हीच राहिली आहे, मी 20 वर्षापासून हळवणकरीसोबत काम करतो, मला वाटतं हळवणकरच्या भूमिकेचं मी स्वागत करतो. आम्ही केंद्रीय नेतृत्वाला आम्ही विनंती करणार आहोत की हळवणकरजींना न्याय मिळाला पाहिजे, कारण हळवणकरजींचा एक मोठा अभ्यास विधिमंडळाचा आहे, प्रशासकीय अनुभव मोठा आहे, पक्षाचा खूप मोठा प्रचंड व्याप त्यांच्या मागे आहे. आणि त्यामुळं जेव्हा आपण योग्य संधी येणारच आहे त्या काळात हळवणकरजी सुद्धा आपल्याला न्याय मिळणार. मुंबईमध्ये विद्यमान आमदारांचा पत्ता कट होणार आहे, सायना एनसीआर मैदानात उतरणार अशा बातम्या. असं आहे की तुमच्याकडे काय बातम्या येतात मला माहिती नाही, अशी कुठलीही चर्चा नाही. काल केंद्रीय पार्लमेंट केंद्रीय निवडणूक समितीसमोर आम्ही प्रेझेंटेशन केलं आहे, आमच्याकडे ज्या जागा आहेत त्या जागेचं प्रेझेंटेशन केलं आहे. शेवटी उमेदवारीचा निर्णय केंद्रीय निवडणूक समिती घेतो आणि त्यामुळे केंद्रीय निवडणूक समिती जाहीर करणारा यादीची वाट बघा. पण असा कुठलंही याचं नाव कापा की त्याचं नाव कापा, याला कट करा की त्याला कट करा, असा कुठलाही विषय केंद्रीय निवडणूक समितीत झाला नाही. केंद्रीय निवडणूक समिती योग्य निर्णय करेल आणि ह्या ज्या कल्पित बातम्या आहे, याला कापलं त्याला कापलं, प्रत्येकाला पक्ष संधी येतो. मलाही मागच्या वेळी सांगितलं होतं की तुम्ही मागच्या वेळी निवडणूक नका लढू, तुम्ही पक्षाचं काम करा. शेवटी पक्ष हा सांगत असतो कुणाला संघटनेचं काम करा, कुणाला आमदार करा, कुणाला खासदार करा. आता मुरली यांना केंद्रीय मंत्री झाले,
खरं तर पक्षाने ठरवलं असतं आणि त्यामुळे मला वाटतं की कुणाचा कट्टा नाही, कुणाचा पत्ता कट होणार नाही, कुणाचं काय होणार नाही. बैठकीनंतर यादी देखील भाजपची. केंद्रीय निवडणूक समिती, मी वारंवार सांगतो, केंद्रीय निवडणूक समितीसमोर राज्याचं प्रेझेंटेशन झालं. काल आम्ही 9 प्रमुख पदाधिकारी बैठकीला होतो. केंद्रीय निवडणूक समितीसमोर तुम्हाला सर्व व्हिज्युअल्स आहेत त्यांच्याकडे. काल समितीची बैठक झाली, त्यामध्ये संपूर्ण प्रेझेंटेशन राज्याचं झालं. एकनाथ शिंदेच्या जागा एकनाथ शिंदेजीकडे, अजितदादाची जागा अजितदादाकडे, आमच्या जागा आमच्याकडे, आणि ज्या काही उर्वरित जागा आहेत त्यावर आम्ही पुन्हा महायुती बसणार आहोत. आणि यातून मग आम्ही महायुतीचा पूर्ण अंतिम जे काही याच्यात येईल, पण जिंकण्याकरता आम्ही लढतो आहे. कुठली जागा त्या एकनाथ शिंदेजी असो, अजितदादा असो, आम्ही असो, जिंकणाऱ्या प्रत्येक सीटला आम्ही त्यांचा सीट त्यांना मिळणार, आमच्याही सीट आम्हाला मिळणार. आणि त्यामुळं केंद्रीय निवडणूक समिती आता जागा वाटप जाहीर होणार. केंद्रीय निवडणूक समिती ही लवकरच यादी जाहीर करेल. काल शरद पवारांनी आपल्या भाषणामध्ये जयंत पाटील यांना मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून घोषित केलं. अनिल परब यांनी मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांचं नाव काल घेतलेलं आहे. फक्त स्पर्धा महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पद उद्धव ठाकरेंची फार वाईट स्थिती आहे. दिल्लीला कटोरा घेऊन गेले, काँग्रेसने वापस पाठवलं, राष्ट्रवादीने वापस पाठवलं. मला उद्धवजीवर जास्त टीका करायची नाही आहे, पण ज्या पद्धतीने उद्धवजीबद्दल ते वाईट वागतायत, त्यांना ही परिस्थिती आणली की त्यांना फिरावं लागत आहे. मुख्यमंत्री पद मागण्याकरता दिल्लीला जावं लागत आहे, शरद पवारजीच्या बंगल्यावर जावं लागत आहे, तिकडं काँग्रेसच्या नेत्यांना भेटावं लागत आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी यांनी म्हटलं होतं की ज्या दिवशी मला काँग्रेसच्या घरी जावं लागेल त्या दिवशी माझा पक्षच बंद करू टाकेल. पण आज उद्धवजीवर ही परिस्थिती आली. मला उद्धवजीबद्दल सहानुभूती आहे, पण उद्धवजीवर ही परिस्थिती का आली त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. पवारसाहेबांनी का शब्द फिरवला मला माहिती नाही. पवारसाहेबांनी शरद पवारसाहेबांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचं त्या ठिकाणी ठरवलं होतं. मग आता त्यांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचं आहे. आता जयंत पाटलाचं नाव आपण सांगताय, मी नाही ऐकलं आहे, पण तुम्हीच सांगताय. काँग्रेसमध्ये 4 मुख्यमंत्र्यांना नाव जाहीर करून टाकले. नाना पटोलेजी रोजच बोलतात मला मुख्यमंत्री व्हायचं आहे. त्यांच्या मतदारसंघात त्यांना निवडून येण्याकरता मुख्यमंत्री पदाचा बोर्ड लावा लागला. वडेट्टीवार म्हणतात मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, बाळासाहेब थोरात म्हणतात मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पृथ्वीराज चव्हाण म्हणतात मला मुख्यमंत्री व्हायचं आहे. त्यांच्याकडे मुख्यमंत्री बनण्याची स्पर्धा आहे. आमच्याकडे 14 कोटी जनतेच्या विकासाकरता केंद्रातलं सरकार जे आहे मोदींचं 2029 पर्यंत, ते सरकार आणि राज्याचं सरकार डबल इंजिन सरकार आणून इचलकरंजीचा विकास झाला पाहिजे, कोल्हापूर जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे, याकरता आम्हाला काम करायचं आहे. म्हणून आम्हाला मुख्यमंत्री पाहिजे, आम्हाला सरकार पाहिजे. आमचा स्पष्ट उद्देश आहे की उद्दिष्ट आहे की 14 कोटी जनतेचा विकास, त्यांचं उद्दिष्ट मुख्यमंत्री पदाचं आहे. त्यामुळं मला वाटतं महाराष्ट्राची जनता ही त्यांना रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही, त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्री पदाकरता हपापलेली उद्धव ठाकरेची टीम, मुख्यमंत्री पदाकरता हपापलेली काँग्रेसची टीम आणि शरद पवार साहेबांची टीम यांना कधी त्यांचं स्वप्न पूर्ण होणार नाही. 14 कोटी जनतेचा विकास करणारा आमचा जो महायुतीचा संकल्प आहे तोच पूर्ण होईल. चंदगडमध्ये येऊन उमेदवारी जाहीर केलेली आहे शिवाजी पाटलांची आणि कोल्हापूरच्या जागेबाबत भाजपची नेमकी काय भूमिका आहे, किती जागा मागते आधी चंदगडबाबत? आम्ही ज्या ज्या जागा जाहीर करतो किंवा ज्या ज्या जागेवर आम्ही उमेदवार दिलाय ते महायुतीशी चर्चा करूनच आम्ही दिलेले आहे किंवा देणार आहोत. कोणी काय जाहीर केल्यापेक्षा एबी फॉर्म द्यायची देऊ आम्ही, किंवा केंद्रीय निवडणूक समिती आमची जाहीर करेल केंद्रातनं, तेच अंतिम असतं. बावनकुळेंनी किंवा कोणी बोलून शेवटी राज्यांनी प्रस्ताव द्यायचा असतो, पण केंद्राने त्याला मान्यता द्यायची असतं. त्यामुळं त्यावर जास्त विचार करायची गरज नाही. केंद्रीय निवडणूक समिती जाहीर करेल त्याचा विचार पक्का. लोकसभेला 7 ते 8 जागांवर फटका महायुतीला बसला. आता मराठवाड्यामध्ये विशेषतः निवडणूक लढवण्यासंदर्भात ज्या रांगे पाटील भूमिका घेणार आहेत किंवा इच्छुकांची उमेदवारी करतात, काय फरक पडेल असं वाटतं विशेषतः मराठवाड्यामध्ये? मला सामाजिक राजकारणातून या आमदार खासदार याचा विचार होऊ नये. सामाजिक राजकारण हे समाजाकरता असलं पाहिजे. जरांगे पाटलांचं जे काही उपोषण आहे ते मराठा समाजाला न्याय देण्याकरता आहे आणि मराठा समाजाला न्याय देण्याकरता आमचं सरकार काम करत आहे. एकनाथजी सरकार एक मर्द मराठा मुख्यमंत्री महाराष्ट्रात आहे, ते छत्रपती शिवाजी महाराजांना
साक्षी ठेवून त्यांनी मराठा समाजाला न्याय देण्याचं, मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका घेतलेली आहे. देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना मी बघितलं आहे मंत्री म्हणून 16 रात्री जागून काढल्या देवेंद्रजीने, 16 रात्री मराठा समाजाचा कायदा बनताना, मराठा समाजाचा आरक्षणाचा कायदा बघताना मी होतो. 16 रात्री चंद्रकांत दादा पाटील आणि आम्ही सारे लोक भेटलो होतो. 16 रात्री जागलेले आहेत देवेंद्रजी. कायदा बनवला, कायदा मंजूर केला, सुप्रीम हायकोर्टात टिकवला, सुप्रीम कोर्टात टिकवला. उद्धव ठाकरेचं नतदष्ट सरकार नसतं आलं तर सुप्रीम कोर्टामधून आतापर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळालं असतं. पण घालवलं कोणी? उद्धव ठाकरेंनी. ज्यांनी मराठा आरक्षण घालवलं त्याच्याबद्दल जरांगे पाटील साहेब काहीच बोलत नाही. आणि ज्यांनी मराठा आरक्षण दिलं असे देवेंद्र फडणवीसजी, ज्यांनी 16 रात्र जागून काढली, मराठा समाजाचा सामाजिक आर्थिक पूर्ण अभ्यास केला आणि त्याचा अहवाल तयार करून त्या ठिकाणी मराठा आरक्षण दिलं, त्या देवेंद्र फडणवीसांना विलयन तयार करताय. मला वाटतं हे संपलं पाहिजे. जो दोषी आहे त्याला कटघडत उभं केलं पाहिजे. आणि निवडणुकीचा बिगुल वाजला आहे, घोडे मैदान समोर आहे. ज्यांना ज्यांना लढा त्यांनी लढलं पाहिजे, कुणाला मनही नाही आहे. पण मराठा आरक्षणाला पूर्ण काम करण्याकरता महायुती काम करताय. मराठा समाजाकरता पूर्ण ताकदीने मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, मराठा समाजाच्या संपूर्ण मागण्या केल्या पाहिजे. पण जे घटनेमध्ये नाही आहे, जे संविधानामध्ये नाही आहे, त्या मागण्या त्या ठिकाणी करून संविधानाप्रमाणे हा देश चालतो. संविधानाप्रमाणेच प्रत्येक गोष्ट झाली पाहिजे. कोणाचा किती फरक पडला, कोणाचा किती फरक पडला, आम्ही विकसित भारताचा संकल्प मांडत राहिलो. मोदीजी 2047 विकसित भारत करणार आहे, 47 हे मांडत राहिलो. त्यांनी सामाजिक वातावरण गढूळ करत राहिले, जातीपायीचं राजकारण करत राहिले. लोकसभेमध्ये त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने संविधान बदलणार, आदिवासी आरक्षण काढणार, महिलांना 8,500 रुपये खटाखट देणार, काय काय खोटं बोलत राहिले लोकांसोबत. आम्ही विकसित भारत मांडत राहिलो. आम्ही त्यांच्या खोटारडेपणासारखा आम्ही खोटारडेपणा केला नाही. आम्ही खोटारडेपणा घेऊन मतं घेतले नाही, आताही घेणार नाही. आम्ही कधीही खोटं बोलून मत घेणार नाही. काँग्रेस आणि महाविकास आघाडी खोटं बोलून त्यांनी मतं घेतले म्हणून त्यांचे खासदार निवडून आले. पण खोटारडेपणा एकाच वेळा चालतो, पुन्हा चालत नाही. आत्ता त्यांना जनता विचारणार आहे की राहुल गांधीजी 8,500 रुपये खटाखट का गए. राहुल गांधीजी आप तो आरक्षण के खिलाफ आहे. राहुल गांधींनी काय म्हटलं? या देशामध्ये आरक्षणाची गरज नाही. हे विचारू ना. आता हरियाणामध्ये विचारलं लोकांनी की राहुल गांधी म्हणतात आरक्षणाची गरज नाही. मोदीजी म्हणतात आम्ही जोपर्यंत आहे, आमचे पक्ष जोपर्यंत आहे, आमचं जोपर्यंत सरकार आहे, आरक्षणाकरता आमचं सरकार काम करणार. आणि त्यामुळे मला असं वाटतं की खोटारडेपणा केला म्हणून त्यांच्या सीट आल्या. आत्ता मात्र जनतेला महायुतीचं डबल इंजिन सरकार पाहिजे. जनतेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पाहिजे. जनतेला शेतकऱ्याचं वीज बिल माफ करून पाहिजे. त्याकरता सरकार काम करत आहे. त्यासाठी सरकारने काम केलं आहे आणि काँग्रेसने जाहीर केलं आहे, उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं की महाविकास आघाडी तर आली तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करू. त्यांचं सरकार आलं तर त्यांनी सांगितलं की आम्ही विजेचे बिलं जे शून्य करून दिले ते पुन्हा देऊ. काँग्रेस पार्टी ही योजना बंद करण्याचा विचार करत आहे. महाविकास आघाडी योजना बंद करणार आणि आमचं सरकार जोपर्यंत आहे तोपर्यंत योजना सुरू ठेवणार आहे. त्यामुळे आम्ही याच्याकरता काम करणार आहोत, ते मुख्यमंत्री पदाकरता काम करणार. याच माझ्या लढकीमध्ये नियम डावलून याचा लाभ घेतलेला आहे, त्यांच्याकडून पैसे देखील वसूल केले जातील अशा पद्धतीच्या चर्चा. जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे गाईडलाईन्स आहे, स्कोप आहे, त्या स्कोपच्या बाहेर जाऊन जर धनदांडग्या लोकांनी लाभ घेतला असेल तो बंद केला पाहिजे. धनदांडग्या लोकांचा, ज्या मध्यमवर्गीय अतिदुर्गम भागातल्या आमच्या बहिणींना 18,000 रुपये वर्षाचे सरकार देणार आहे, एका घरात 36,000 रुपये देणार आहे, ही एक दीपावळीच्या बहिणीला एक ओवाळणी आहे, राखीच्या रक्षाबंधनाची ओवाळणी आहे. ही ओवाळणी सरकारने दिली आहे आणि मग या ओवाळणीमध्ये कोणी जर बदमाशी करत असेल, कोणी नियमाच्या बाहेर डावलून काम करत असेल तर मला वाटतं सरकारने घेतला निर्णय योग्य. डॅमेज कंट्रोल करण्यासाठी इथं खरं तर आलंय. अशाच पद्धतीचं ट्विट विनय सहस्त्रबुद्धेने केलेलं आहे, बटेंगे तो कटेंगे, एकत्र राहण्याचा सल्ला करत त्यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितलं. नाही, आमची एकच भूमिका आहे, आम्ही एकत्र आहोत. आमचं संघटन मी सांगतो दाव्यान तुम्हाला, भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने आमचा एक एक बूथपर्यंत कार्यकर्ता, महाराष्ट्रातला 135,000 कार्यकर्ते इमानदारीने अजितदादाच्या उमेदवाराकरता काम करतील, इमानदारीने एकनाथ शिंदेच्या उमेदवाराकरता काम करतील. आमच्याकडे कोणीही बंडखोरी करणार नाही आणि केली तर त्यांना आम्ही पक्षातून काढून टाकू. काल मी बघितलं असं नागपूरमध्ये महायुतीबद्दल विरोधात गेल्यामुळं आम्ही माजी आमदारला पक्षातून काढून टाकू. कुणीही असो, महायुती ही महाराष्ट्राच्या विकासाकरता आहे. महायुती 14 कोटी जनतेच्या विकासाकरता आहे. या महायुतीच्या सरकारच्या बनण्याकरता, महायुतीचे आमदार निवडून आणण्याकरता
आमच्या पक्षात जरी कोणी कार्यकर्ता चुकीची भूमिका घेत असेल तर आम्ही त्याला सोडणार नाही, आम्ही त्याला पक्षात ठेवणार नाही, आम्ही इमानदारीने महायुतीला निवडून मी राहुल आवाडे आणि प्रकाश आवाडे सांगितलं की मी त्यांच्याकडे जाणार आहे आणि मग जेव्हा निवडणुकीचं तिकीट जाहीर होईल तेव्हा हळवणकरजी आमच्या हजारो कार्यकर्त्यांसोबत एकत्र एकत्र पद्धतीनं फॉर्म भरून आणि विजयाचे शिल्पकार विजयाचे निवडणूक प्रमुख हे सुरेश हळवण 112 मला याबद्दल माहिती नाही, तुम्ही ते एकनाथजी मी 15 वर्ष भारतीय जनता पार्टीचा आमदार होतो. पक्षामध्ये आमच्याकडे तिकीट मागण्याची काही फार पद्धती नाही आहे. आपला अधिकार आपल्याला सांगावं लागतं की मी इच्छुक आहे ते बोलतात, पण पक्षाने आदेश दिला तरच त्या ठिकाणी मी निवडणूक लढू शकेल. खरं तर मी 15 वर्ष आमदार होतो, आताही आमदार आहे, पण पक्षाने म्हटलं की बाबा हे करा, पक्षाने म्हटलं संघटनेचं काम करा, पक्षाने म्हटलं आमदार व्हा, पक्ष जे सांगेल ते करू, पण त्या ठिकाणी पक्षाच्या निर्णयाची वाट बघावी.